पंडित गोविंद वल्लभ पंत हायस्कूल ओंड तालुका कराड जिल्हा सातारा या शाळेची मी विद्यार्थिनी असून इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझे नाव श्रुती श्रीकृष्ण नलवडे. आता तुम्हीच सांगा मित्रांनो, मी कोठून सुरुवात करू? जिने तुम्हाला जन्म दिला त्या मातेपासून सुरुवात करू की तुम्ही जिच्यावर प्रेम करता त्या भगिनीपासून सुरुवात करू की संसाराचा गाडा ओढत अरे संसार संसार कसा तवा चुल्यावर असं म्हणत इतरांसाठी राबणाऱ्या गृहिणीपासून सुरुवात करू? ढाळू नको अश्रू पुसणार कोणी नाही, ही हाक ऐतनांची ऐकणार कोणी नाही. जीवन जगण्याचे मार्ग जरी खुंपले ग या तुझ्याच देवतांनी तुलाच लुटले ग ही ऑनलाईन भाषण ही ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा यामध्ये लेख वाचवा लेख शिकवा या विषयावर मी माझे विचार प्रकट करत आहे. नारी हे नर की खान, नारी हे नर की खान, जिस खान में पैदा हुए राम कृष्ण हनुमान. इसलिए हमारा आपका हम सबका यहाँ नारी बचाओ अभियान. खरच प्रत्येक पुरुषाला आई पाहिजे, वही पाहिजे, बायको पाहिजे, पण मुलगी नको. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. स्त्री संख्येमध्ये घट ही आता जागतिक समस्या झाली आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत समृद्ध व अत्यंत पुढारलेल्या विचारांच्या या राज्यात या समस्येविषयीची परिस्थिती आणखीनच चिंताजनक झाली आहे. ज्योतिबा फुले शाहू महाराजांच्या प्रगत विचारांची शिदोरी उराशी बाळगणाऱ्या व हल्दीच्या युगात किरण बेदी सानिया मिर्झा यांसारख्या मुली आपल्या भारत देशातच आहेत. आणि याच भारत देशात सोनोग्राफी तंत्राद्वारे लिंग तपासणी केली जाते. आणि स्त्रीबीज असेल तर त्याची हत्या करून बाल हत्येचे पातक आपण आपल्या माती मारून घेत आहोत. ही किती शर्मेची बाब आहे. आणि हे लाजिरवाणे कृत्य करीत असताना ही पुरुष मंडळी अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांचा वारसा पूर्णपणे विसरले आहे. 21वे शतक विज्ञानाचे युग. या शतकात इंटरनेट आणि संगणक याने जग जवळ आलं आणि जगण्याचा स्तर उंचावला. पण आमची मानसिकता बदलली का हो? नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. खरं पाहता महाराष्ट्र शासनाने मुलींना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करून दिले आहे. याशिवाय सावित्रीबाई दत्तक बालक या योजनेकडून त्यांना शाळेसाठी येणारा इतर खर्च याची सुद्धा सोय करून दिली आहे. त्यामुळेच आपल्याला शहरात स्त्रिया मुली हे ह्या शाळेत जाताना आढळतात. कित्येक स्त्रिया कोणतेही क्षेत्र हुशारीने सांभाळू शकतात. मुलांना शिकवण्याचा मुद्दा आला की मुलींपेक्षा मुलांना जास्त शाळेत जाण्यास प्राधान्य असते, कारण तो वंशाचा दिवा असतो म्हणून. आपल्या भारतात मुलींची भरारी ही डोळ्यात भरणारी आहे, पण काही ठिकाणी त्यांना अन्याय सहन करावा लागतो आणि यावरही एक उपाय आहे. त्यांनी न घाबरता न डगमगता त्याच्यावर मात केली पाहिजे आणि ती करण्यासाठी त्यांना शिकण्याची गरज आहे. ज्योतिबा फुले म्हणतात, विद्येविना सर्व काही व्यर्थ आहे. म्हणूनच म्हणते, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देई दोन्ही घरी. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, मुलगी शिकली प्रगती झाली. साक्षी सिंधूने शान राखली, एक नवा कीर्तिमान रचला, ऑलिम्पिक मध्ये झेंडा रोवला. भारताची शान मुलींनी उंचवली. मेडल मिळवण्यास सुरुवात झाली. आले ब्रॉन्झ मिळवले सिल्वर, गोल्डनही मिळवतील मुली लवकर. मुलगी शिकली प्रगती झाली, साक्षी सिंधूने शान राखली. धन्यवाद.